आज वटपौर्णिमा। हा दिवस सुवासिनी यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असून हा दिवस संपूर्ण देशभर मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। जवळपास सर्वच महिला आपल्या घरी हा दिवस साजरा करतात। मात्र कोविड रुग्णालयात आपली सेवा बजावत असलेल्या महिला कर्मचाऱ्यांनी रुग्णालयातच असलेल्या वटवृक्षाची पूजा करून आपल्या पतीसाठी निरोगी आयुष्याची ईश्वराकडे याचना केली आहे। तर कोरोना काळामध्ये पतीकडून मिळालेले प्रोत्साहन आणि पाठिंब्यामुळेच या महिला कर्मचाऱ्यांनी रुग्णांची सेवा करून लाखो रुग्णांचे प्राण वाचवले आहे। त्यामुळे पाठीशी सुखदुःखात खंबीरपणे उभे राहणाऱ्या पतीला निरोगी दीर्घायुष्य मिळण्यासाठी वटवृक्षाची पूजा करून एकमेकींना वटवृक्षाचे रोपटे भेट देऊन वटपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या आहेत। ब्युरो रिपोर्ट, महादर्पण न्यूज, उमरेड।